नमस्कार, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कागदाची सुरळी कशी तयार करायची। ही जर सुरळी सारखी आली तरच आपलं क्राफ्ट चांगलं दिसतं। त्याच्यासाठी सरावही थोडा आवश्यक आहे, पण आपण आता इथे एक कृती बघूया। त्याच्यासाठी मी इथे 2 ते 2.5 इंचाची एक पट्टी घेतलेली आहे। जर तुम्हाला सुरळी जाड हवी असेल तर पट्टी जास्त रुंदीची घ्यायची, जर सुरळी आखूड हवी असेल तर कमी लांबीचा पेपर घ्यायचा। सुरुवात करूया। रिफिल अगदी कागदाच्या कोपऱ्यावर ठेवून घ्यायची आणि तो कोपरा आपण रिफिलला गुंडाळत जाऊया। तो गुंडाळत घेतल्याच्या नंतर आपल्याला एकदम सरळ किंवा एकदम तिरपणं जाताना थोडासा अँगल घेऊन आपल्याला ते गुंडाळत जायचंय। नंतर हातावर घेऊन ती पट्टी पुन्हा गुंडाळून घ्यायची। थोडासा फेविकॉल अगदी शेवटच्या टोकाला लावून तिथे पट्टी बंद करून घ्यायची। तर ही सुरळी आपली झालेली आहे। आता रिफिल आपण काढून घेऊया। तर ही लांब पट्टीची मी दाखवलेली आहे, त्याच्यामुळे लांब सुरळी झाली। आता आपण आखूड पट्टीची बघूया। त्याच्यासाठी आपण इथे 2 भाग करून घेतले आणि पुन्हा तीच प्रोसेस। रिफिलला कागदाचा कोपरा गुंडाळून घ्यायचा आहे पट्टीचा आणि मग अलगद गुंडाळत जायचं। अगदी कमी फेविकॉलमध्ये छान सुबक अशा सुरळ्या आपल्या तयार होतात। एकदा ही सुरळी तुम्हाला परफेक्ट जमली तर तुम्ही याच्यापासून अनेक प्रकारचे क्राफ्ट तयार करू शकता। जर तुम्हाला त्या माहिती नसतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या काही लिंक शेअर केलेल्या आहेत, तिथे जाऊन तुम्ही त्या बघू शकता। ही सुरळी बनवण्यासाठी थोडा सरावही आवश्यक आहे। एकदम तुम्हाला ही जमणार नाही, पण हळूहळू तुम्ही प्रॅक्टिस केली तरी नक्की जमेल। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण यापुढेही मी आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल। त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला मला नक्की आवडेल। त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट ड्रॉप करायला विसरू नका। धन्यवाद।